न्यायालयाने फटके दिल्यानंतर जर थोडी तरी नैतिकता मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अंगी शिल्लक असेल तर त्यांनी जसा मी राजीनामा दिला तसा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावं. फुटीरांचा व्हीप नामंजूर केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने, त्याच्यामुळे माझ्या शिवसेनेचाच व्हीप लागू. म्हणजे नैतिकता कोणी जपली हे मला सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना वाचवण्याचं काम, त्याचं काँग्रेस राष्ट्रवादीकरण करण्यात थांबवण्याचं काम आम्ही केलं, धनुष्यबाण वाचवण्याचं काम आम्ही केलं. तुम्ही तर तो गहाण ठेवला होता. आणि म्हणून यामध्ये आता मी देखील मगाशी पत्रकार परिषद थोडीशी बघितली, त्यामध्ये आम्ही पक्ष आहोत, आमचाच व्हीप लागला. पण व्हीप लागायला तुमच्याकडे माणसं किती आहे हा एक प्रश्न आहे. त्यामुळे शेवटी बहुमताचा आदर सुप्रीम कोर्टाने केलाय आणि त्याचबरोबर अध्यक्ष जे आहेत आपले विधानसभेचे ते देखील या सर्व प्रकरणामध्ये मेरिटवर निर्णय